नमस्कार आयुर्वेद ऊर्जा या आयुर्वेद चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे कुठलाही वादविकार असेल नसा आखडलेले असतील कमरेचं दुखणं असेल किंवा सांध्याची सूज असेल गुडघेदुखीचा त्रास वाढलेला असेल पाठ भयंकर दुखत असेल अशावेळी हे तेल घरी बनवून या तेलानं मालिश करा लवकर आराम मिळेल हातापायांना येणाऱ्या मुंग्या थांबतील वायूचे गोळेसुद्धा बंद होतील बोटाच्या पेरापासूनचा वादविकार नाहीसा करण्याचे गुण हे या तेलामध्ये आहेत बघा स्नायूमध्ये वाद येतो किंवा स्नायू आखडतात अशावेळी चालणं काम करणं गुडघे हलवणं वजन उचलणं अशी कुठलीही कामं आपण करू शकत नाही तीव्र वेदना जाणवायला लागतात पावसाळ्यामध्ये ढग जमा झाले की सांधेदुखीचा त्रास लगेच वाढतो गुडघे दुखायला लागतात कमरेचं दुखणं वाढतं अंग दुखतं पाठ दुखते सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर वाद म्हणजे शरीरावर आलेला अनावश्यक असा ताण असतो आयुर्वेदामध्ये वाताचे आजार कमी करण्यासाठी खूप उपाय सांगितलेले आहेत बघा न दिसणारा वात कमी करण्यासाठी कंबर दुखणं गुडघे दुखणं सांदे दुखणं पाठ दुखणं कमी करण्यासाठी आजच्या व्हिडिओमधील हा उपाय जो आहे तो आपण घरच्या घरी सहजपणे करू शकतोय ज्यामुळं आपल्याला लवकर आराम मिळणार आहे यासाठी पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तिळाचं तेल तिळाच्या तेलाचा, तेलाचा संदर्भ सगळ्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये आपल्याला सापडतो तिळाचं तेल तीक्ष्ण आणि सूक्ष्म असल्यामुळं शरीरामध्ये सर्वत्र पसरतं विर्यानं उष्ण असतं बाहेरून लावल्यावर उत्तम वातनाशक गुणाचं हे तिळाचं तेल आहे तुझ्यासाठी खूप चांगलं असं सा आहे आपल्याला दोन चमचे तिळाचं तेल एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर लागणारी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हिंग बघा न पचलेल्या अन्नापासून बनलेला आम विष घटक रक्तासोबत शरीरात फिरत असतात शरीरातील सांध्यामध्ये अडकतात त्या ठिकाणी वेदना होतात सूज येते अशावेळी हिंग खूप उपयुक्त ठरतं शरीरामध्ये वायूचा संचय होऊ देत नाही आखडलेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी आपल्याला उपयुक्त असं ठरतं आपल्याला हिंग वाटून त्याची बारीक पावडर बनवायची आहे आणि पाव चमचा पावडर ही या तिळाच्या तेलामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर आपल्याला तिसरी गोष्ट लागणार आहे सुंठ सुंठ उष्ण तीक्ष्ण गुणांचं असतं वाद कमी करण्यासाठी उपयुक्त असं आहे एक नैसर्गिक पेन किलर म्हणूनसुद्धा सुंठ काम करत असतं या सुंठीची आपल्याला बारीक घरीच पावडर बनवायची आहे आणि पाव चमचा पावडर या तिळाच्या तेलासोबत हिंगासोबत ॲड करायची आहे आता बघा हे तिन्हीचं मिश्रण जे आहे ते हलवून एकजीव होऊ द्यायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला तसंच यांना मुरू द्यायचं आहे आता हे मुरलेलं तेल जे आहे ते आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीनं गरम करायचं मंदाचे वर गरम करायचं आहे करपू द्यायचं नाही त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तर हे तेल ते गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे आणि या तेलानं ज्या ठिकाणी आपल्याला दुखतं कंबर दुखत असेल किंवा सांधे दुखत असतील गुडघे दुखत असतील अशा जागी मालिश करून लावायचं आहे दिवसातून तीन वेळा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे याच्यामुळं कुठलाही आजार वाताचा असू द्या तो कमी व्हायला आपल्याला मदत मिळणार आहे आखडलेल्या न नसा असतील त्यासुद्धा या उपायानं मोकळ्या होणार आहेत आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक लोकांपर्यंत शेअर करायला